तो थांबा पंच. यस, मॅन ऑफ द मॅच रत्नेश सिंग उर्फ प्रिन्स आता झालेला मॅच मधील. यस प्रिन्स कैसा फील कर रहे? आपकी टीम क्वालिफाई कर चुकी है और आखिरी मैच में भी आपने मैन ऑफ द मैच लिया है, तो कैसा फील कर रहे फिलहाल? फील तो बहुत अच्छा कर रहा हूँ. ये हम लोग का लगातार तीसरा टूर्नामेंट था और हम लोग पहली बार क्वालिफाई हुए, तो बहुत अच्छा फील कर रहा हूँ. और बहुत प्रेशर वाला मैच हम लोग ने बना दिया जबरदस्ती खेल के सिंगल सिंगल के चक्कर में. लास्ट का मैच था, 19 रन की जरूरत थी और विवेक पांडे पीछे गए थे, उसके बाद आपके ऊपर जिम्मेदारी थी और इस हाई वोल्टेज मैच में 19 रनों का लक्ष्य काफी 24 गेंदे और 24 गेंदे 19 गेंदे तो इतना बड़ा लक्ष्य नहीं होता, फिर भी जिस तरह का मैच हुआ उस मैच के बारे में क्या कहना चाहोगे और आगे वाली टीम के बारे में? मैच तो अच्छा हुआ, वो भी हमारी गलती की वजह से वो मैच बना. 19 रन वैसे हो जाना चाहिए था. और मैंने विवेक पांडे आउट होने के बाद मैं सोचा मुझे खेल के अभी मैच खत्म करना है. यस, देर सारी शुभकामनाएं अगले मैच के लिए. हा होता मैन ऑफ द मैच रत्नेश सिंग आणि या पुढील मॅच कडे आपण वळतो, ज्या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे साथी समालोचक मित्र दीपेश माने सर. ओटी कमेंट्री बॉक्स. धन्यवाद भरत सर. यावेळेस मात्र धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या म्हणजेच चार एक फलंदाज बाद झालाय. मात्र हॅलो, तर धावपळकावरती धावा आहेत पाच एक फलंदाज, मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय. पहिले षटकाचा खेल संपलाय. आपण पाहतोय एका बाजूला आर्या इलेव्हन नारंगी, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय तो म्हणजेच एसराज इलेव्हन. यावेळेस आर्या इलेव्हनचा हा शिवम स्ट्रायकरकडे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. गोशांक क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, एक धाव मात्र नक्की मिळेल. धावपळ एक ने पुढे सरकेल, धावपळकावरती धावा लागल्या जातील सहा. इथून मात्र ही लीग स्टेजची शेवटची मॅच असणार आहे आणि खऱ्या अर्थानं महासंग्रामाकडे आपण वळणार आहोत. मोठा फटका खेळायचा होता, धावबाजची संधी, पंच यस नॉट आउट. धावपलक आठ धाव संख्येवरती पोहोचलं जाईल, सात धाव संख्येवरती पोहोचलं जाईल. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय गोलंदाजी माकवरती गोलंदाज. यावेळी चांगला फटका, खराब क्षेत्ररक्षण. तर यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाहीये गोलंदाजाला, चौकार सहजरित्या मात्र मिळालाय गौतमला. यावेळेस सलगातारचा दुसरा, क्या बात आहे, क्रॅकिंग स्ट्रोक. स्ट्रोक बाय मिस्टर गौतम पाटील. लगातारचा तिसरा येणार का? प्रयत्न तर केलाय परंतु यावेळेस गोलंदाजी चांगली होती आहे. धावपळकावरती धावांचा जर विचार केला तर 16 धावा लागल्या गेल्या, तर धावांची गती जर पाहायला गेलं तर 8 च्या पुढे पाहायला मिळते. यावेळेस मात्र हो अप्रतिम चौकार. तर 20 धावा लागल्या गेल्या, तर नवीन गोलंदाज सरफराज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी माकवती दाखल झालाय. यावेळेस मात्र सरफराज बॅकफुटर जाऊन यावेळेस दिशा दाखवली, चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये, एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावपळ पुढे सरकते, 21 धावांवरती पोहोचले जाते. सरफराज आपण पाहतोय, एसराज संघाचा सर्वे सर्वा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. यावेळेस मात्र चेंडू जाईल
एका धावेसाठी एक धाव मात्र पुढे सरकेल, धावपलकावरती धावा लागतील 22। शिवम राय, कोण विसरेल शिवम रायला, मागच्या डिसेंबरच्या एंडिंग वाला झालेली व्हीपीएलची तिसऱ्या पर्वाची स्पर्धा, आणि या तिसऱ्या पर्वाचा बेस्ट बॅट्समन ठरला होता शिवम राय, तब्बल 150 पेक्षा जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या। बॅक फुटवर गेला, यावेळेस मात्र बॅटची कडा आहे, धावण्याची संधी नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता। यावेळेस क्रॅकिंग स्ट्रोक सीमा पार चौका, ते म्हणजेच यावेळेस खडे खडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न असफल, एक धाव मिळाले यष्टीरक्षकाच्या चुकांमुळे, धावपलकावरती 28 धावा लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर। इथून मात्र शेवटचे 6 चेंडू येणं बाकी असेल। मितेश पाटील, यावेळेस मात्र खूप जबरदस्त सर आज टाइमिंग येणार, काय लगेच लगेच नाही खेळणार आज, प्रत्येक जण विचार करून संपेल ना, थांबायला लागेल आता, नका थांबू, पाहिजे नंतर थांबा, आता आलेच नाही तर थांबायला लागतं, चालू होईल कारण असं म्हणून फायनलला 10-15 मिनिट द्यायला लागेल, कारण सेमी फायनल संपेल लगेच। धावपलकावरती धावा 35 लागल्या गेल्यात, जे 4 षटकांचा सामना संपलाय, 4 षटकाखेर धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात 37, जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान, आजच्या दिवसातला सर्वाधिक उच्चांक गाठला जातोय आर्या इलेव्हन नारंगी संघाकडून। तर साहिबा आणि तेजस इलेव्हन, आपण आला असेल तर प्लीज जरा या, आपण आल्याची नोंद करा, साहिबा आणि तेजस इलेव्हन, साहिबा संघ आपण आला असेल तर नोंद करा। जय हिंद दोस्तों, फिर से हिंदुस्तानी भाऊ आपके सेवा में, और पाकिस्तान की मात। तेजस इलेव्हन संघ यावेळेस मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय आपल्याला, पहिल्या दिवशी जो आपल्याला संघ पाहायला मिळाला होता क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा, पहिला संघ होता तेजस इलेव्हन, आणि मग दुसऱ्या रँकवर होता तेजस इलेव्हन सोबत खेळण्यासाठी साहिबा इलेव्हन, हे दोन संघ आपल्याला पहिल्या दिवसातून मिळाले होते, ते दोन्ही संघ आज आपल्याला या शेवटच्या दिवसामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतील। लॉसन कोरिया सर देखील दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल। यावेळेस मात्र 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता, 38 धावांची आवश्यकता। पहिला चेंडू रोटीचा, ओह क्या बात है, पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू, समजला नाही फलंदाज सिद्धांतला, यावेळेस मात्र दिशा भरकटला रोहित जाधव, स्वैर मारा, एक धाव मिळेल धावपलकावरती। इथून मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय फटका,
तर सन्मान्य नरेंद्र जी पाटील या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत असेल। आज आपण जर पाहायला गेलो तर खूप मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील। निकल पहिली फुर्सत में निकल टीडी आलाय नवीन गोलंदाज। टीडी टी फॉर टायगर, डी फॉर टीडी लीना, टी आणि डी लीना, तू पण डबल ना टिपल काय करायचं। धावपळकावरती एक धाव आणखीन अर्जित होईल, धावपळकावरती 10 धावा असतील। बॅकफुटर गेला, यावेळेस मात्र चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, विजय पाटील वन्स अगेन इन अ फ्रेम, क्या बात। 11 धावा धावपळकावरती लागले गेल्यात, मोठा फटका टीडीचा। यावेळेस मात्र नयन कालुष्टेची ही फेकी, यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, साडेसाती नाट नष्टर पनवती विघ्न अप्प शकुन लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जंगट पाटी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला। नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत असताना इथून मात्र खूप मोठी किमया करावी लागेल राजसंघाला। बॅकफुटवर गेले, यावेळेस मात्र फटका चांगला आहे, विजय पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, फेक देखील तेवढी चांगली आहे। धावपळकावरती धावा होतील 12, अजून इथून 26 धावांची आवश्यकता असणार आहे। यावेळेस एक धाव मिळेल, धावपळकावरती धावा होतील 13। यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय, धावबाची संधी पुन्हा एकदा, यावेळेस मात्र अपील फेटाळून लावले पंचांनी। 14 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात, ओव्हर संपली आहे, षटक संपलंय, दोन षटक धावपळकावरती धावा खूप दूर लोटला गेलाय, कारण 11 चेंडू आणि तब्बल 23 धावांची आवश्यकता असणार आहे। लगातारचे 2 ते 3 चौकार येणं गरजेचं असणार आहे। इथं मात्र सरळ बॅटने खेळलाय, रोटी चेंडू अडवेल, यावेळेस मात्र हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पुश केलाय, धावपलक एकने पुढे सरकेल, धावपलक पोहोचलं जात आहे 16 या धावसंख्येवरती। यावेळेस मात्र सोडून दिले चेंडूला, 2 धावा मिळतील, धावपळकावरती धावा वाढतील 2, अर्थातच 18 धावा धावपळकावरती लागल्या जातील। बॉल द्या, धावपळकावरती 18 धावा आहेत। यावेळेस मात्र वेगवान चेंडू हाताळला, पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, निर्धाव चेंडूची सांगता, आणखीन एक वेगवान चेंडू, यावेळेस मात्र डिक्लेरेशन झोन कडे, धावपळक एकने पुढे सरकेल, धावपळकावरती धावा लागल्या जाईल 19। एक धाव आणखीन वाढेल, धावपळकावरती धावा होतील 20, 18 धावांची आवश्यकता असणार आहे इथून मात्र आणखीन सामना जिंकण्यासाठी। या चेंडू, हो क्या बात आहे, जबरदस्त, यावेळेस मात्र चेंडूने अडवण्याचा प्रयत्न विजय पाटील यांचा, षटकाची समाप्ती, 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता।
सहा चेंडू 17 धावा। पैक फुटवर गेलेत या वेळेस मात्र रंजन पाटील यांची फेकी खराब आहे, एक धाव आणखीन मिळेल। दोन धावा धावपलकावरती वाढतील, धावपलकावरती धावा होतील 23। सांडी आलाय गोलंदाजी मागवती, वेगवान चेंडू हाताळला, यावेळेस मात्र निर्धाव चेंडू। पंधरा धावांची आवश्यकता असणार आहे, पाठफुटर गेलेत यावेळेस मात्र वेगवान चेंडू वरती आलाय अनिकेत, परंतु एक धाव निश्चित मिळेल। धावपलक 24 धाव संख्येवरती, 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे, 3 चौकारांनी सुद्धा विजय प्राप्त होऊ शकत नाहीये। यावेळेस शिवम रायची फेकी, ओ क्या बात, यस मान्य अतुलजी पाटील यांचं आगमन होतंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल। आज आपण पाहाल संपूर्ण समस्त मनवेलपाडा ग्रामस्थ आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील। सोयीर मारा, अतिरिक्त एक धाव मिळते, धावपलकावरती धावा लागल्या जातील 25। बॅकफुटवर गेले, पुश केलंय, हा क्या बात आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण। धावपलक एकने वाढेल, धावपलकावरती धावा होतील, डॉट आहे, ओके, पुन्हा एकदा धाव वाचवली आहे, क्या बात आहे, जबरदस्त। कोणीही चुकूनही मस्करी करू नये, हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकेन चालतो 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 नागोबाला धन्यवाद डीजे। तर मित्रांनो, प्रथम फलंदाजी करत असताना आर्या 11 संघाने 37 धावा बनवले होते आणि या 37 धावांपैकी 20 धावा